पण शिवसेनेला वारसा संघर्षाचा, आणि या संघर्षातून या वारसातून ह्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याला शिवसेना आता न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा इशारा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी माझ्या जुन्नर तालुक्यातील दशरथ केदारी नावाच्या शेतकऱ्याने पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त एक चिठ्ठी लिहिली आणि आपली जीवनयात्रा संपवली. काय म्हणाले दशरथ केदारी? पंतप्रधानांना लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये दशरथ केदारी म्हणतात की साहेब, तुमचा वाढदिवस तुम्ही जल्लोषात साजरा कराल, पण शेतकऱ्यानं कांदा लावला तर कांद्याला भाव मिळत नाही, शेतकऱ्यानं टोमॅटो लावली तर टोमॅटोला भाव मिळत नाही, सोयाबीन पेरलं तर सोयाबीनला भाव मिळत नाही. त्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. या शेतकऱ्यांनी आता हा जगाचा पोशिंबा म्हणून ओळखला जातो. त्या शेतकऱ्याला असंख्य अडचणीला तोंड द्यावं लागतं. तर आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा, निश्चितपणे तुम्हाला न्याय दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. एक तरुण आता पुन्हा एकदा मैदानात उतरला, अनेक लोक या ठिकाणी आता मैदानात उतरलेली आहे. आणि जुनी शिवसेना काय असते ती 1966 सालची शिवसेना आता मैदानात उतरलेली आहे. त्यामुळे आव्हानं वगैरे आम्हाला कुणी देऊ नका, आव्हानं कुणी देण्याची आवश्यकता नाही. हा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गडबड शिवसैनिक जुन्या तालुक्यातील शिवसैनिक आता पेटून उठला आहे. या ठिकाणी आमचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत, आणि आगामी कालखंडामध्ये या जुन्या तालुक्यातल्या शिवसेनेतून अनेक मावळे लोकप्रतिनिधित्व करतील ही ग्वाही माझ्या मनामध्ये आहे. आणि घाबरायचं कारण नाही, तुमच्या पाठीमागे पूर्ण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे. आणि त्यांचा आदेश घेऊन मी आज जुन्नर तालुक्यातील शिवसैनिकांना मदत करण्यासाठी, त्यांना साथ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आले तर सोबत, कुणी नाही आले तर त्यांच्याशिवाय. आणि शिवसेनेच्या या शेतकऱ्यांच्या विषयीच्या या कार्यामध्ये कुणी आडवे आले तर त्यांच्या छाताडावरती भगवा झेंडा ठेवून या जुन्नर तालुक्यामध्ये भावी क्रांती घडवण्याचा आम्ही स्वप्न बघतो.